मित्रांनो, एक गोष्ट ऐकवतोय तुम्हाला. कॉलेजमध्ये असताना एक दिवस आई मला गरम पोळ्या करून वाढत होती. मस्त जेवण चालले होते. त्यावेळी नुकताच मी एक मुलीसोबत डेटिंग करू लागलो होतो. रात्रंदिवस त्या मुलीबाबत विचार करायचो. तिच्यासाठी मी अगदी वेडा झालो होतो. माझ्या ह्या प्रेम प्रकरणाबाबत मी आईवडिलांशी अगदी मोकळेपणाने बोलत असायचो, कारण त्यांचे लग्न 25 वर्षापूर्वी झाले होते आणि आता त्यांच्या आयुष्यात आनंदच आनंद होता. असाच आनंद आपल्याही वैवाहिक आयुष्यात असायला पाहिजे असे मला वाटायचे. मी आईला विचारले, तुला लग्न झाल्यावर जास्त आनंदी वाटते की आत्ता? माझी आई सगळ्या प्रश्नांची उत्तरे गांभीर्याने देते. त्यामुळे पोळी लाटणारा तिचा हात बराच काळ थांबला. तिने गॅस बंद केला आणि ती म्हणाली, तुला माहीत आहे का की लग्न हे एखाद्या नदीसारखे असते. सुरुवातीला नदीचा प्रवाह खळाळता आणि काहीसा भीतीदायक असतो. ती डोंगर दऱ्यातून उड्या मारत निघालेली असते. त्यावेळी ती नेईल तिकडे आपल्याला जावे लागते. एकमेकांचा हात धरून एकमेकांना सावरत प्रवास करावा लागतो. पण त्यातही एक गंमत असते. तुझे बाबा आणि माझे लग्न झाले तेव्हा प्रत्येक गोष्टीची मला ओढ होती आणि भीतीही वाटायची. आयुष्याच्या प्रवाहात अनेक खडक लागले. प्रवाहाचा वेग कमी जास्त होत राहिला. कधी हेलकावे सहन करावे लागले. पण जसा जसा नदीचा प्रवाह पुढे जात राहतो तशी तिचा वेग कमी होतो. काही ठिकाणी तर ती स्थिर बनते. आता आम्ही खोल आणि संत पात्रात आहोत. मला वाटले ती एखादी कविता समजावून सांगत आहे. नंतरच्या आयुष्यात मी तिचे हे सगळे शब्द कायम लक्षात ठेवले. माझ्या वैवाहिक आयुष्यात सुखाचे आनंदाचे प्रसंग आले, तसेच कठीण प्रसंगांनाही सामोरे जावे लागले. वेगवान प्रवाहांचा सामना करावा लागला. खरे तर जेव्हा कठीण परिस्थिती असते तेव्हाच नात्यांची खरी कसोटी लागत असते. अनुकूल आणि चांगल्या काळात तर एकमेकांनी हात घट्ट धरून चालायचे असते. नाती आपल्या व्यक्तिमत्वाविषयी बरेच काही सांगत असतात. ते ऐकून पुढे जात राहायचे असते. नात्यातील सगळ्या प्रश्नांवर शेवटी एकच उत्तर असते, ते म्हणजे परस्परांवरील प्रेम. धन्यवाद मित्रांनो.